शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, ट्विटर हँडलवरती कारवाई करा, सुप्रिया सुळेंची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी। आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष सक्रिय, निवडणूक आयोगाकडून मागवली शिवसेनेच्या घटनेची प्रत, अधिवेशनापूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता। बीडच्या आष्टीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा बंद, औरंगजेबाचा स्टेटस ठेवल्यानं आष्टीमध्ये रात्रीपासून तणाव, नाशिकच्या घोटीमध्येही तणावपूर्ण वातावरण। ऑनलाईन नंतर आता ऑफलाईन धर्मांतराचा आरोप, वसईमधल्या धर्मांतरित व्यक्तीबाबतची ऑडिओ क्लिप समोर, तर 1 जुलैला मुंब्रा बंद करण्याचा जितेंद्र आव्हाडांचा इशारा। मरीन ड्राइव्ह हत्या प्रकरणात नवी माहिती समोर, तरुणीवरती लैंगिक अत्याचारासंबंधी पोस्टमार्टममध्ये कोणतंही तथ्य आढळलं नाही, सूत्रांची माहिती। एक राज्य एक गणवेश योजनेअंतर्गत मोफत गणवेश वाटपाच्या निर्णयावरनं शिक्षण विभागाचा यूटर्न नाही, दीपक केसरकरांची माहिती। ब्रिजभूषण सिंग यांच्यावरती आरोप करणाऱ्या अल्पवयीन कुस्तीपटूचं घूमजाव, रागाच्या भरात खोटे आरोप केल्याचा वडिलांचा दावा। जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलमध्ये टीम इंडियाची दुसऱ्या दिवसअखेर 5 बाद 151 धावांची मजल, फॉल ऑन टाळण्यासाठी भारताला अजूनही 119 धावांची आवश्यकता। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।